मैत्रिणीनो, आज संकष्टी असल्यामुळे मी आज बनवलेला आहे पनीर बटर मसाला। पनीर बटर मसाला याची रेसिपी पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार मैत्रिणीनो, छाया किचन मध्ये मी छाया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे बटर पनीर मसाला। बटर पनीर मसाला बनवण्यासाठी मसाले साहित्य काय आहेत हे मी तुम्हाला दाखवते। हे बघा, हा पनीर घेतलेला आहे। पनीरचे मी असे काप केलेले आहेत। तुम्हाला जर मोठे काप ठेवायचे असतील तर ते तुम्ही पनीरचे मोठे काप ठेवू शकता। आता त्यासाठी मसाले बघा, हे घेतलेले आहेत काजू, लाल मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक, कढीपत्ता, टमाटर, कांदा, तेजपत्ता, लवंग, मिरं, मोठी इलायची म्हणजे मसाला इलायची आणि दालचिनी, जिरा। हे काजू आपल्याला तळून भाजीवर पनीरचे बटर पनीर मसाला बनवणार आहे त्याच्यात टाकायचं आहे। आणि लाल मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ आणि हे बटर। तर चला सुरुवात करूया आपण बटर पनीर मसाला तयार करायला। कढई मी गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये टाकूया आपण बटर। बटर चांगलं आपण मेल्ट करून घेऊया। बटर छान मेल्ट झालेलं आहे, याच्यामध्ये टाकूया आपण काजू। काजू आपण चांगले फ्राय करून घेऊया बटरमध्ये। आता हे चांगले बटरमध्ये काजू फ्राय झालेले आहेत। मी काजू काढून घेते एका प्लेटमध्ये। काजू बटरमध्ये मी छान फ्राय करून घेतले। आता आपल्याला पनीर फ्राय करायचं आहे बटरमध्ये। तर बटरमध्ये टाकूया आपण थोडीशी पाव चम्मच हळद, पाव चम्मच लाल मिरची पावडर आणि चवीनुसार थोडंसं मीठ। हे आपण सगळं मिक्स करून घेऊ। ते मिक्स करून घेतलं, आपण याच्यामध्ये टाकूया पनीर। तर पनीर आपण चांगलं बटरमध्ये मस्त फ्राय करायचं आहे, म्हणजे बटर पनीरला खूप छान आणि मस्त भारी चव येते। छान आपण बटर फ्राय बटरमध्ये पनीर फ्राय करून घेऊया। बघा, बटरमध्ये पनीर छान मी फ्राय केलेलं आहे। अजून आपल्याला फ्राय करायचं आहे थोडंसं। हे सगळं बटर त्या पनीरमध्ये मिक्स झालं की पनीर बटर पनीर खूप छान आणि मस्त लागतं। आपण तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे, फक्त बटरमध्ये आपल्याला पनीर तयार करायचं आहे। बटरमध्ये पनीर छान फ्राय झालेलं आहे, बघा कलर पूर्ण चेंज झालेला आहे। आता मी हे पनीर काढून घेते। पनीर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे सगळे मसाले जे आहेत हे भाजायचे आहेत। कढईमध्ये आपण काजू आणि पनीर भाजून घेतलं होतं, याच्यामध्ये टाकूया आपण बटर। बटर मेल्ट करून घेऊया। बटर मेल्ट झालेलं आहे, याच्यामध्ये टाकूया आपण जिरा। एक चम्मच मी जिरा टाकलेला आहे। जिरा चांगला तळ करून घेऊया। याच्यामध्ये टाकूया आपण तेजपत्ता, दालचिनी, लवंग, मोठी इलायची, मसाला इलायची, मिरं। आता आपण हे फ्राय करून घेऊया। त्याच्यामध्ये टाकूया आपण कांदा, कढीपत्ता, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, लाल मिरची। आता हा सगळा मसाला आपण कच्चा वास जाईल सगळ्या मसाल्याचा, असा आपण हा मसाला छान लाल लाल भाजून घ्यायचा। हा बघा, मसाला मी छान एकदम मस्त भाजलेला आहे आणि कलर पूर्ण चेंज झालेला आहे मसाल्याचा। बघा, कांदा मिरची छान भाजलेला आहे। आता याच्यामध्ये टाकूया आपण टमाटर, फ्राय करूया। आणि याच्यामध्ये टाकूया आपण काजू। आता हा सगळा मसाला अजून आपण 5 मिनटं चांगला फ्राय करायचा आहे।
टमाटरचा रस चांगला मसाल्यामध्ये उतरला पाहिजे। बघा मसाला किती छान आणि मस्त भाजलाय, सगळा मसाल्याचा कलर चेंज झालाय, काजूचा पण कलर चेंज झालेला आहे। बघा खूप छान मसाला फ्राई झालेला आहे। आता हा मसाला मी एका प्लेटमध्ये काढून घेते। पनीर आपण बटरमध्ये भाजून घेतलेलं आहे, काजू चांगले फ्राई करून घेतलेले आहेत आणि बटरमध्ये हा सगळा मसाला आपण भाजून घेतलेला आहे। तर आता हा मसाला आपण थंड होऊ द्यायचा। थंड झाल्यानंतर आपण हा मिक्सरला मसाला बारीक करून घ्यायचा आहे। हा मसाला थंड झाला की मी मसाला बारीक करते मिक्सरला आणि पुढे तुम्हाला दाखवते। मसाला छान थंड झालेला आहे, याच्यामध्ये टाकूया आता कोथिंबीर आणि हा सगळा मसाला आपण वाटण करून घ्यायचा आहे। आपण जो सगळा मसाला भाजून घेतला होता तो मसाला बघा मी असा हा वाटण करून घेतलेला आहे। पाणी टाकून मी वाटण केलेला आहे हा मसाला। खूप आणि मस्त छान मसाला तयार झालेला आहे। आता हा आपण मसाला चाळणीतनं गाळून घ्यायचा आहे, तुम्हाला मी दाखवते। हे चाळण घेतलेले आहे, त्याच्याखाली मी हा डब्बा ठेवलेला आहे। आपल्याला हा मसाला सगळा गाळण करून घ्यायचा आहे। हा मसाला मी याच्यात टाकते, हा सगळा मसाला आपण गाळून घेऊया। हा मसाला आता आपण असा चाळणीमध्ये करून गाळून घ्यायचा आहे। सगळा मसाला आपण गाळून घेऊया। हे बघा असा सगळा मसाला मी गाळून घेते। हे बघा असं करून मी सगळा मसाला बघा गाळून घेतलाय। बघा असा छान मस्त गाळला गेलेला आहे मसाला हा सगळा। याचा आपण असं प्रेस करून करून आपण हा मसाला गाळून घ्यायचा आहे। हा मसाला गाळून झालेला आहे पूर्ण। हे बघा मस्त हा मसाला गाळून घेतलेला आहे आणि हा जो आपला चाळणीतला जो मसाला आहे तो असा बाहेर निघालेला आहे। हा आपल्याला वापरायचा नाहीये, हा आपण जो गाळून घेतलाय मसाला ना, हा मसाला आपल्याला वापरायचा आहे। चला सुरुवात करूया। कढई मी गरम करायला ठेवली होती, कढईमध्ये टाकूया आपण बटर। बटर आपण मेल्ट करून घेऊया। बटर मेल्ट झालेलं आहे, याच्यामध्ये टाकूया आपण तेजपत्ता फोडणीसाठी। थोडस फ्राई करूया तेजपत्ता बटरमध्ये। आता आपण याच्यामध्ये टाकूया जो आपण मसाला वाटण करून गाळण करून घेतलाय तो टाकूया। आता हा मसाला आपण बटरमध्ये छान फ्राय करायचा आहे। ऑलरेडी आपण सगळा मसाला भाजलेलाच आहे, चांगला आपण फ्राय करून घेऊया। गॅस थोडा कमी करूया, याच्यामध्ये टाकूया आपण लाल मिरची पावडर एक चम्मच टाकते, त्याच्यात टाकूया थोडीशी पाव चमच हळद। आता हा मसाला आपण छान तेलात फ्राय करायचा, तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला फ्राय करायचा आहे। बघा सॉरी मगाशी मी तेल बोलली, पण आपल्याला बटर टाकलेलं आहे याच्यामध्ये, तर बटर छान असं सुटेल। बघा बघा छान बटर सुटलेलं आहे मस्त आणि मसाला पण सुटलेला आहे। तर आपण हा चांगला मसाला फ्राय करायचा। बघा छान बटरमध्ये मसाला फ्राय झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊ। आता आपण याच्यामध्ये टाकूया पनीर, तर पनीर बटरमध्ये आपण मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि थोडंसं आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे पाणी, थोडंसं पाणी घालायचं आहे। आता पनीर ह्या मसाल्यामध्ये छान आपण 10 मिनिटं शिजू द्यायचं आहे। बघा मस्त उकळी फुटली आला। आता गॅस कमी करूया आणि 10 मिनिटं पनीर आपण मसाल्यामध्ये शिजू देऊया, आपला बटर पनीर मसाला तयार होईल। मैत्रिणीनो आपला बटर पनीर मसाला तयार झालेला आहे, बघा खूपच छान आणि मस्त। आता मी गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये काढून दाखवते। मैत्रिणीनो बटर पनीर मसाला आपला तयार झालेला आहे, हे बघा तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते। खूपच भारी आणि एक नंबर हा बटर पनीर मसाला झालेला आहे। आज संकष्टी आहे, संकष्टी असल्यामुळे मी आज बटर पनीर मसाला बनवलेला आहे। याच्यावरती आपण जे फ्राय केलेले आहेत काजू, हे काजू टाकूया।
आणि ह्याच्यावर टाकूया आपण मस्त कच्ची कोथिंबीर, इतकं अप्रतिम आणि भारी मस्त. तर मैत्रिणीनो, बटर पनीर याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. जे कोणी माझ्या चॅनल वरती नवीन असतील त्यांनी माझ्या नवनवीन रेसिपी आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपी सहित. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.